एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आजचे आपले गेस्ट अतिशय खास आहेत आणि त्याची कारणंही अनेक आहेत. गेली 35 वर्ष अभिनय आणि अध्यात्म या दुहेरी बाजूंवर त्यांच्या आयुष्याचं नाणं हे अतिशय खणखणीत वाजतंय. आज आपण त्यासंदर्भात चर्चा करणार आहोत. कोण आहेत आजचे गेस्ट आणि काय आहे त्यांच्या आयुष्यातला मोस्ट ऑफ, जाणून घेण्यासाठी सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला अभिनेत्री स्मिता जयकर मॅमसोबत. नमस्कार, थँक्यू. बोला मॅम. सो मच स्टॉपच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. कशा आहात तुम्ही? मी मस्त. मॅम, आज मी अभिनेत्री म्हणून जरी मॅमची ओळख करून दिली असली तरी मॅम आता सध्या आध्यात्मिक गुरु म्हणून आपण म्हणलं तर त्याला हरकत नाही, कारण मॅमकडनं इतक्या सगळ्या आध्यात्मिक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत ज्या आज आपण या मुलाखतीमधून उलगडत जाणार आहोत. तर मॅम, सुरुवातच मला त्यातून करावीशी वाटेल की कसं हे आध्यात्मिक ज्ञान आणि या सगळ्या गोष्टी, ही बाजू कशी गवसली आणि कसा संपूर्ण प्रवास सुरू झाला? ॲक्च्युली माझा प्रवास फिल्म प्रवास आणि स्पिरिच्युअल हे प्रवास माझा एकत्रच सुरू झालं. मला माझे पहिले गुरु प्रभूजी म्हणून तेव्हाच भेटले होते आणि माझ्या मिस्टरांनी त्यांच्याशी माझी ओळख करून दिली होती. ते बेसिकली बिझनेसमॅन होते, मग त्यांनी आत्मसंन्यास वगैरे घेतला, माझी त्यांच्याशी भेट झाली अर्थात. आणि त्यांनी मला ह्या फील्डमध्ये, म्हणजे ती गोडी लागणं, चटक लागणं, एखादी लत लागणं म्हणतात ना, पण ही चांगली ॲडिक्शन आहे, तेव्हा तसं होत गेलं आणि समहाव मी तिथून बाहेर पडूच शकले नाही. म्हणजे त्याच्यात एखादा माणूस असा सक केला जातो ना, तशी मी त्याच्यात सक केली जात होते अक्षरशः. आय डोंट नो हे कार्मिक आहे का काय आहे, आय डोंट नो, पण मी ओढलीच खेचलीच जात होते. म्हणजे मला तिथनं बाहेर पडावंसंच वाटत नव्हतं. एखादी गोष्ट आपल्याला आवडली की आपण करतो ती नेहमी, तर असंच होत गेलं. त्याच्यानंतर 20 वर्ष मी दुसऱ्या एका स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशनशी कनेक्टेड होते, ती चेन्नईला आहे, वननेस युनिव्हर्सिटी, तर मी तिकडे कनेक्टेड होते. त्याच्यानंतर आत्ता गेली 10-12 वर्ष आय एम कनेक्टेड टू दादाश्रीजी, त्यांचा आश्रम आहे कर्जतला, तर मैत्रीबोध परिवार हा आमचा आश्रम आहे त्यांच्याशी. अर्थात मी आता तिकडे सेवा वगैरे हे सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्ही तिथे करतो. तर आत्ताचे माझे जे मास्टर आहेत ते आहेत दादाश्रीजी, मैत्रेय दादाश्रीजी असं म्हटलं. ओके. अभिनयामध्ये गेल्यावरती ना मॅम, असं आपण ग्लॅमरस जगामध्ये जातो तर आपल्याला आध्यात्मिक गोष्टी किंवा या सगळ्या गोष्टीला जास्त कोणी जागृत नसतं, बट तुम्ही सायमल्टेनियसली दोन्ही करत होतात, अभिनय आणि अध्यात्म, तर कशी अभिनयाची बाजू याच्यावर हावी झाली नाही, काय इतकं होतं त्याच्यामध्ये? तुम्ही आजही तुम्ही अभिनयात नाही आहात पण अध्यात्मामध्ये तुम्ही अक्षरशः स्वतःला हे केलं आहे. करेक्शन, थोडंसं अभिनयात नाही आहात असं नाही म्हणता येणार मला, पण मी कमी केलंय, कमी केलंय, आज खूप कमी केलंय. व्हेरी ऑनेस्टली मला ही स्पिरिच्युअलिटी, मला माझ्या फिल्मी करिअरमध्ये मला त्याचा खूप उपयोग झाला, खूप मदत झाली. म्हणजे आपल्याला कसं सांभाळायचं किंवा आपण कसे वहावत नाही जायचं किंवा सगळं कसं सगळ्यांची रिलेशन्स कसे व्यवस्थित ठेवणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मला ऑटोमॅटिकली जमल्या. आणि लोकं मला अचानक खूप रिस्पेक्ट द्यायला लागली. मला हे कळे ना की का, एक दिवस अचानक मी सेटवर गेले, ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून मला म्हटलं. अरे म्हटलं, ज्येष्ठ अभिनेत्री कधी झाले मी? म्हणजे त्यांनी मला तेव्हापासूनच हा सगळा रिस्पेक्ट द्यायला सुरुवात केली. ऑटोमॅटिकली ह्या गोष्टी होत होत्या, कारण कदाचित त्यांना माझे वाईब्स तेव्हा फील होत असतील, टच होत असतील, काय आय डोंट नो, पण मला फिल्म इंडस्ट्रीने खूप रिस्पेक्ट दिली आणि अजूनही देतात. हां, तर त्याचा हा डेफिनेटली मला असं वाटतं की हा स्पिरिच्युअल अँगल आहे म्हणून ऑटोमॅटिकली ह्या गोष्टी समोरच्यांकडनं होतात. अँड स्पिरिच्युअलिटीचा, इफ यू चेंज वॉट एवर यू सी चेंजेस, आपण बदललो की आपली दृष्टी जिथे जिथे पडते ती सगळी बदलत जाते. तर चेंज हा आपल्यामध्येच व्हायला हवा, दुसऱ्यामध्ये नाही, हा एक मेन आहे. आपण समोरच्याला बदलण्याचा प्रयास करत असतो सतत, समोरचा बदलणं शक्य नाही, बदल फक्त आपण आपल्यातच घडवू शकतो. तर माझ्यात जे काही बदल होत होते ते मला समोरच्यांमध्ये दिसत होते, हे जे काय होत होतं ते मला समोरच्यांमध्ये दिसत होतं. तेव्हा मला लक्षात येत होतं की काहीतरी माझ्यात बदलत आहे, खूप काहीतरी बदलत आहे, मग त्याची गोडी लागते, ते आवडायला लागतं. आणि स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म ह्याचा इतका भाऊ केला आहे लोकांनी, इतकी भीती वाटते लोकांना, लोकांना असं वाटतं की अरे बापरे, मला पूर्ण माझं आयुष्य बदलावंच लागेल, मला करिअरच माझं सोडावं लागेल, मी तयार कशी होते हेच बदलावं लागेल, मला भगवे बस, असलं काही नाही आहे. हा प्रॉब्लेम आहे इथे, मी कुठे काय बदललं? एखादं रिलीजन फॉलो करताना काही रिस्ट्रिक्शन्स येतात,
समव कपड्यांपासून खाण्यापासून या सगळ्या गोष्टींपासून. बट म्हणजे जसं अध्यात्म आणि रिलिजन, देर इज अ थिन लाईन, हाऊ विल यू डिफाईन दॅट? रिलिजन इज मॅन मेड. येस. स्पिरिच्युअलिटी इज नॉट मॅन मेड. आणि स्पिरिच्युअलिटीमध्ये जे सगळ्यांना लागू होतं ते मला लागू होतं. रिलिजनमध्ये माझा धर्म हा सांगतो आणि माझा धर्म हा सांगतो, हे जे डिव्हिजन आहे ना ते स्पिरिच्युअलिटीमध्ये डिव्हिजन नाही आहे. सगळं एकच आहे, सगळी माणसं एकच आहेत, मग तो कुठच्याही धर्माचा असो. प्रत्येक माणसाला कान, डोळे, नाक, हात, पाय, ब्लड, हार्ट, लिव्हर, लंग्स सगळं असतं. मग बाहेरचे इन्फ्लुएन्सेस तुमच्यावर का असर करतात? आमच्या धर्मात हे, तुमच्या धर्मात नाही, ह्या धर्मात अमकं केलं तर ते फार छान, तेच दुसऱ्या धर्मात केलं की ते वाईट, ह्याला काय? आता मी लंडन होते काही दिवसांपूर्वी, तर ग्लास्टनबेरी म्हणून एक शहर आहे तिथे, किंवा छोटंसं लंडनसारखं शहर नाही, छोटंसं असं आहे. आणि ते हार्ट चक्र, आपल्या अर्थचं हार्ट चक्र. तर मी तिथे गेले होते, त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये ब्लॅक कॅट इज सपोज टू बी व्हेरी ऑस्पिशियस. ब्लॅक कॅट त्यांच्या इथे ऑस्पिशियस आहे. आणि आपल्यामध्ये काळं मांजर म्हटलं की बापरे, म्हणजे काहीतरी तुमचं वाईट होणार. आता ह्या गोष्टी, तिकडचा माणूस आणि हा माणूस काही वेगळा आहे का? मी त्यांचा धर्म एक सांगतो, आमचा धर्म त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट सांगतो. हे मला नाही पडत. सगळं इक्वल असायला पाहिजे, हे स्पिरिच्युअलिटी आहे. आणि दॅट इज व्हॉट आय लाईक. इवन आता मेन्स्ट्रुएशनच्या वेळेस, हिंदू धर्मात किंवा इतर धर्मात देवळात जायचं नाही, ह्याला शिवायचं नाही, त्याला शिवायचं नाही, आमकं नाही, आमकं. ख्रिस्टियानिटीमध्ये हे काहीही नाही आहे. आणि सगळ्यात मोठं रिलिजन आहे ख्रिस्टियानिटी. हाफ द वर्ल्ड इज ख्रिस्टियानिटी. त्यांच्यामध्ये असं काही नाही आहे. त्यांच्या चर्चमध्ये आंघोळ नाही केली तरी चालतं, बूट घालून लोकं जातात. आणि इंडिया म्हणा किंवा हिंदूज म्हणा, किती छोटे, किती किती कमी आहेत. त्यांना हे सगळं इतकं लागू होतं, इतकं लागू होतं की बापरे, असं जर काय चुकलं तर मग तशी बाय, संपलंच आयुष्य. असं कसं असू शकेल? ह्या गोष्टी मला कुठेतरी पटायच्याच नाही सुरुवातीपासून. ह्याचा मी विचार करायला लागायचे, तर हे का, असं का, असं का, हे प्रश्न यायचे नेहमी. असं वाटतंय का की आता या सगळ्यामुळे तुम्ही आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसोबत सुद्धा तुम्ही कम्युनिकेट करता, तर इंडियन्समध्ये आपण रिलिजनमध्ये अडकलोय का? काही लोक अडकले. मी रिलिजन वाईट आहे असं नाही म्हणत, किंवा मी देखील काय काय म्हणतात, आता गौर केवढी मोठी असते किंवा माझं मी हवन वगैरे करते, मी हे वाईट आहे असं नाही म्हणत. तो डोंट मिसअंडरस्टँड मी की रिलिजन इज बॅड, पण रिस्ट्रिक्टेड राहू नका. स्पिरिच्युअलिटी टेक्स यू बियॉन्ड रिलिजन. आणि रिलिजनमध्ये काय फिअर असतं? आता मेन्स्ट्रुएशनमध्ये जर बाई असेल आणि तिने जर चुकून जर कुठच्या गणपतीला किंवा हनुमानाला हात लावला वगैरे, तर ती अशी अशी, तर ते एवढं भीती वाटण्याचं कारण नाही आहे. गो बियॉन्ड इट, इट्स ओके. असं देव पनिशिंग नाही आहे. गॉड इज नॉट पनिशिंग गॉड, गॉड इज लव्हिंग. जर देव पनिश करायला लागला तर कुठे जाणार का? सो हा जो मूर्खपणा आहे, दॅट आय डोंट बिलीव्ह. नक्कीच मॅम. कसं तुम्ही सांगाल की एक आता जर एक तरुणांमध्ये जर या संदर्भातला अवेअरनेस असेल की तुम्ही आध्यात्मिक गोष्टींकडे वळा, तर या सगळ्या सुरुवातीसाठी ज्या काही बेसिक गोष्टी आहेत तर त्या तुम्ही कसा सांगाल? म्हणजे काय आहेत बेसिक गोष्टी ज्याच्यापासून आपण ही सुरुवात तरी करू शकतो की या वाटीकडे या म्हणून? ह्याचं बेसिक बॉटम लाईन इज अवेअरनेस. तुम्ही जागृत असायला पाहिजे की मला काहीतरी बदलायचं आतमध्ये. ही जेव्हा तुमच्या आतमधलं कॉलिंग आहे, हे तुम्हाला कितीही कोणीही सांगितलं तरी जोपर्यंत तुमचं आतून कॉलिंग येत नाही तोपर्यंत तुम्ही हा स्टेप्स घेणार नाहीत. तर अवेअरनेस की हे असं का, स्वतःला प्रश्न विचारा, मी कशासाठी आली आहे, मी जन्म कशासाठी घेतला आहे? माणसाचा जन्म हा काय असाच कुत्र्या मांजरांसारखा होतो का? काहीतरी असेल ना त्याच्यामध्ये. मग मी का, हां, मी जन्म कशाला घेतला आहे? व्हॉट एम आय सपोज टू डू विथ माय लाईफ? पुन्हा कुणाला तरी, तेव्हा तुम्ही कोणाला तरी हेल्प करता, जेव्हा तुम्ही सेवा करता, हे तुमचे बरेचसे आजार दूर करतात. हे तुम्हाला माहिती आहे? डिप्रेशन तर 100%. ज्या माणसांना डिप्रेशन असतं त्यांना सांगतात तुम्ही सोशल वर्क करा, त्यांचं डिप्रेशन जातं. ही थेरपी आहे. कुठचाही तुम्हाला आजार असेल, कुठचाही आजार, मोठे मोठे हे आजार असतात, कॅन्सर म्हणा, अमकं तमकं, म्हणजे असे, गो अँड हेल्प द पुअर, गो डू सेवा. काहीतरी आतमध्ये बदल होतो.
काहीतरी चेंज होतं. आता हे काय आहे हा चेंज? हा जेव्हा तुम्हाला जाणवतो आतला बदल, तेव्हा तुम्ही ह्या मार्गावर जातात. तेव्हा दुसरं काही नाही. असं नाही की तुम्ही रोज ब्रेथ वॉच करा, तुम्ही रोज ओम म्हणा, तुम्ही रोज अमकं करा, ह्यानी काही होणार नाही. जोपर्यंत तुमचं माइंड तुम्हाला सांगत नाही की आय नीड टू चेंज, तोपर्यंत इट्स नॉट गोइंग टू हॅपन. स्पिरिच्युअल गोष्टी आपण अजून आता अवेअर नाही आहोत, आता अवेअरनेस वाढवण्याची गरज आहे. बट तुमच्या माध्यमातून तुम्ही कसं लोकांपर्यंत पोहोचताय आणि या संदर्भातला अवेअरनेस जागा करताय लोकांना? व्हेरी ऑनेस्टली, तुमच्यासारखी माणसं जेव्हा माझा इंटरव्ह्यू घेतात तेव्हा लोकांपर्यंत मी पोचते. आणि अर्थात माझं इंस्टाग्राम पेज आहे, फेसबुक पेज आहे, यूट्यूबवर माझे जवळजवळ 650-650 जरी तरी व्हिडिओज आहेत ते. तर आणि लोक शोधतायत, त्यांना माहिती आहे की काहीतरी मला चेंज करायचं आहे. शोध चालू आहे लोकांचा, पण कुठेतरी काहीतरी हिट झालं, मार्ग सापडत नाही. हां, एक्झॅक्टली कोणाकडे जायचं हा त्यांचं कन्फ्युजन आहे की ही मला शिकवेल का, ही मला गाईड करू शकेल का, हे कन्फ्युजन आहे. का मी हा ऑर्गनायझेशनशी जुडू की मी त्या ऑर्गनायझेशनशी जुडू, कुठे मला माझ्या प्रश्नांची उत्तरं सापडतील, हा हे कन्फ्युजन आहे. हां, तुम्ही कोणत्या, तुम्ही आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती वगैरे त्यांच्यासोबत कनेक्ट होत आहे, बट या लॉकडाऊनमुळे आपल्याला ज्या काही गोष्टी कळल्या की एन्व्हायरमेंट म्हणा, आपल्या आजूबाजूच्या गोष्टी, आपण किती त्याच्यामध्ये आपल्याला रिअलाईज झालं आहे, हाऊ स्पिरिच्युअलिटी हेल्प अस टू नो द व्हॅल्यू ऑफ आर एन्व्हायरमेंट, ऑफ आर थिंग सराउंडिंग. आता पॅन्डेमिकमुळे एन्व्हायरमेंट तर सगळ्यांना लक्षातच आलं. येस, म्हणजे जिथे माणूस नाही तिथे जग अतिशय सुरेख चालतं हे लक्षात आलं. म्हणजे अक्षरशः मोरबीर रस्त्यात चालायला लागले होते, गंगा पूर्णतः क्लीन झाली होती. म्हणजे एवढा मोठा प्रोजेक्ट आपल्या प्राईम मिनिस्टरने केला सुरुवात, एवढे पैसे घालून देखील गंगाला क्लीन नाही करू शकलं, माणूस निघाला गंगा क्लीन 3 महिन्यात. म्हणजे आपण स्वतः किती हार्मफुल आहोत नेचरला, मदर अर्थला, हे आपल्याला कळलं आहे. आय होप सो सगळ्यांना कळलं असेल की आपण किती घातक आहोत. म्हणजे स्वतःला आपण जे इंटेलिजंट आणि अमकं आणि तमकं समजतो, ह्या इंटेलिजन्सचा काही उपयोग नाही आहे. पुन्हा आपल्याशिवाय जग व्यवस्थित चालू आहे. नेचरला किंवा प्लॅनेटला आपली गरज नाही आहे, आपल्याला त्यांची गरज आहे. विदाऊट एअर यू कांट लिव्ह, विदाऊट वॉटर यू कांट लिव्ह. झाडं, पानं, फळं, फुलं ही आपल्याला धरतीमधनंच मिळतात, त्यांच्याशिवाय आपण नाही जगू शकत. आपल्याला त्यांची गरज आहे आणि तरीही आपण त्यांना तुडवतो अक्षरशः. म्हणजे आपल्याला ज्या लोकांची गरज आहे, आता माणसांचा स्वभाव कसा, मला हिची गरज आहे, मी हिला मस्का लावणार की मी त्या सो मोरमध्ये नक्की येणार, कारण ही माझा इंटरव्ह्यू घेणार, मी तुला मस्का असो ना, म्हणजे असो स्वीट असो नाही, करेक्ट करतो आपण. माणसांना कशी एकमेकांना मस्के लावत असतात पुढे वर जाण्यासाठी, आमच्या फील्डमध्ये तर चिकार चालतं हे, करेक्ट. पण आपल्याला धरती जी आपल्याला सगळं देते, नेचर जे आपल्याला सगळं देते, त्यांना आपण जरा देखील चांगलं वागवत नाही, हा लॉजिक हे मला कधी कळलंच नाही माणसांचं. तुम्हाला कधी असं वाटत नाही का आपल्या मदर अर्थला आपण प्रे करावं, थँक्यू फॉर गिविंग मी एव्हरीथिंग, हे तुमच्या मनात कधीच येत नाही? असं कसं सगळं? मी माणसं कुठच्या पातळीला जाऊन पोचलेत हेच मला कळत नाही. तुम्ही जितकं डेस्परेटली हे सांगताय, अजून वेगवेगळ्या माध्यमातून पण तुम्ही या सगळ्या गोष्टी समोर आणताय, तुम्ही क्लासेस वगैरे घेता, तुमच्या वेबसाईटवरती या संदर्भात बरीचशी माहिती न्यू कमर्स जे आहेत त्यांना जाणून घ्यायला आवडेलच आणि ते व्हिजिट करतीलच, पण यासोबतच तुम्ही 2 बुक्स वगैरे ऑटो रायटिंग पण आता तुम्ही करताय, त्या संदर्भात मला जाणून घ्यायला आवडेल. तर जे 2 बुक्स तुमचे झाले तर ते त्या संदर्भात थोडंसं सांगा. तर 2 बुक्स मी लिहिले, तिसरं माझं चालू आहे, इन प्रोसेस आहे. पहिल्या पुस्तकाचं नाव बिफोर टुमॉरो, आणि तिकडे एक टॅगलाईन आहे, टुमॉरो इज अ मिथ. येस, सो उद्याचा दिवस त्याची वाट बघू नका. जे करायचं आहे आत्ता, एस्पेशली ह्या गोष्टी तुम्ही आत्ता सुरू करा. उद्या हा ही कधी येतच नाही. जेव्हा उद्याचा दिवस उजाडतो तेव्हा तो आजच असतो. सो टुमॉरो इज अ मिथ, तर ते पण माझ्या स्पिरिच्युअलिटीवर आहे. माझं बेसिक USP इज ऑन चक्रास. मी चक्रासवर खूप अभ्यास केला आहे, ऑलमोस्ट थीसिस केला असं म्हणता येईल मला. चक्रांवर माझा खूप अभ्यास आहे, पहिली दोन्ही पुस्तकं त्याच्याशीच रिलेटेड आहेत. पहिलं इज बेसिक, दुसरं इज इन एवरनेस, हे दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे. त्याच्यात जास्त डीपर आहे ते नॉलेज. आता तिसरं पुस्तक चालू आहे तेव्हा त्याचं टायटल अजून मला सुचलेलं नाही आहे. ते झालं पुस्तक की ऑटोमॅटिकली टायटल होईल. तर तशी माझी ती पुस्तकं ह्या बिफोर टुमॉरो आणि इन एवरनेस, दोन्ही पुस्तकं ॲमेझॉनवर आहेत बाय द वे. सो कुणाला जर ती घ्यायची असतील, किंडल एडिशन्स पण आहेत, तर ते सगळं आहे. इफ यू वॉन्ट टू बाय इट,
आय विल थँक यू फॉर इट. थँक्यू. नक्कीच नक्कीच. तर हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे, त्याच्यामुळे आता मार्ग शोधतोय आम्ही की कुठल्या पद्धतीने आम्हाला या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला आवडतील. जसं मी माझ्या पिढीमध्ये आहे तर मला या गोष्टी जाणून घेताना आता मी लिटरली मला शहारे येत आहे ते सगळं ऐकताना, कारण या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचल्या नाही समाजा. आता तुमच्या माध्यमातून आम्ही पोहोचवण्याचा मी खूप प्रयत्न करेन, पण या आधी जर आमच्यापर्यंत हा पोहोचला असता तर मला माहित नाही की आता आम्ही एवढे अनेवर राहिलो नसतो या सगळ्या गोष्टींपासून. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. तर आणि कित्येकदा ना असं वाटतं की अरे आमचा इंटरव्ह्यू म्हणजे सेलिब्रिटी आणि या मूवीज आणि हे ते, म्हटलं नाही हा इंटरव्ह्यू त्याच्यावरती नाही, हा इंटरव्ह्यू या सगळ्या गोष्टींवरती आहे. तर ते सांगायला लागलं मला म्हणजे मॅम असंच करतात. मग माझा खूप लोकांना माहिती नाही ते पाहिलं. तर या सगळ्या गोष्टी तर मॅम याच मधून आता तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करताय, ऑटो रायटिंग तुम्ही जसं म्हणालात, तर त्या संदर्भात थोडंसं मी माझ्या बेसिक सांगते मी काय करते. तर एक तर माझा हा जो क्लास आहे मेडिटेट विथ मी जो ऑनलाईन आहे, ओके, मेडिटेट विथ मी म्हणजे मेडिटेट नॉट विथ मी, मेडिटेट विथ मी युअर सेल्फ, ओके. तर हा 50 लेसन्सचा क्लास आहे, ओके, वन्स अ वीक फॉर हाफ एन आवर, वन ऑन वन 50 लेसन्सचा क्लास आहे. कारण स्पिरिच्युअलिटी असं नाही की आज मी ओम करायला शिकले, उद्या मी चक्रध्यान केलं, मी एक महिनाभर केलं, मला काही रिझल्ट सापडत नाही. इट इज नॉट लाईक दॅट. तुम्ही रोज आंघोळ करता, तुम्ही रोज जेवता, हे तुम्हाला कोणाला सांगायला लागतं का? नाही. मग ते तुम्ही करता हे तसंच आहे, हे तुमच्या डेली लाईफमध्ये इनकॉर्पोरेट करायचं. आता मी जेव्हा सुरू केली आणि माझ्या ह्या पीक पिरियडमध्ये मलाही वेळ नव्हता. लोक म्हणतात की एवढा वेळ कुठून, आणि एवढा वेळ लागतच नाही. प्रथम हा माझ्या कुठच्याही गोष्टी अशा नाही आहे की त्या तासन तास बसा आणि तासन तास मेडिटेट करा. मला स्वतःलाच ते आवडणार नाही. मी पहिल्यांदा सुरुवातीलाच मीच नसते त्याच्यात घुसले. आणि असं कुठचीही गोष्ट रिजिड काहीच नाही आहे जे मी शिकवते त्याच्यात. पुन्हा मेडिटेशन्स जे आहेत ते कुठचेही मेडिटेशन्स तुम्हाला नेटवर सापडणार नाहीत. ते मी माझे शिकले आहे, माझ्या गुरूंनी मला शिकवलेले आहेत ते सगळे स्पेशल मेडिटेशन. वेर ए व्हेरी इंटरेस्टिंग. पुन्हा ह्या 50 ह्याच्यामध्ये नुसते मेडिटेशन्सच नाही आहेत, त्याच्यामध्ये तुमचं चक्रा पण येणार, त्याच्याबद्दल टीचिंग्स पण येणार, त्याच्यामध्ये तुमचे हवन आणि हे वगैरे पण येतं, रिच्युअल्स पण येतं. सो अख्खा पूर्ण सर्कल आहे स्पिरिच्युअलिटीचा. ते सगळं तुम्हाला सांगितलं जाईल. आणि ही गॅरंटी मी देते आज तुमच्या कॅमेऱ्याच्या समोर की तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन, चेंज, बदल हा गॅरंटीड, हा मी तुम्हाला सांगते. किती वेळ लागेल हे नाही सांगणार. तुम्ही म्हणाल मी 1-2 आठवडे झाले आता अजून मला काही फील होत नाही, हे नाही मी सांगू शकत. पण 50व्या लेसनपर्यंत तुम्ही स्वतःच सांगाल मला मी जी होते आणि आत्ता जी आहे त्याच्यात खूप फरक आहे. मी तुला एक फोटो दाखवते. मी त्या बाईं तिची मी परमिशन नाही घेतली पण आय एम शुअर शी वोंट माइंड. सुरुवात केलं तेव्हा हा फोटो अशी दिसायची. ह्यांचं नाव उज्ज्वला, ओके. आणि ती चेंज झाली, ती एवढी चेंज झाली. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. सगळीच म्हणतात ही आता तिचं दिसणंही इतकं बदललं आहे. तर ती माणूस हो दिसणं येतं. बाकीच्या लोकांच्या मध्ये दिसण्यामध्ये त्या स्वतः म्हणतात खूप फरक झाला आहे. स्किन टोन चेंज होतो. स्किन टोन लिटरली जर सावळी असतील तर ती अशी थोडीशी गोरी गोरी दिसायला लागतात. स्किन टोन तुमचा चेंज होतो. तर हिच्या तर चेहऱ्यावर एवढा मोठा डाग होता वगैरे सगळं डिसअपिअर. ती म्हणते मी आय एम माय सेल्फ शॉक्ड कसं हे झालं. तर मला स्वतःला शॉक आहे हा, कारण मी हे नव्हतं एक्सपेक्ट केलं. पण इतकी मी गॅरंटी देऊ शकते. तर हिची केसच वेगळी आहे पण तुमच्यामध्ये बदल होईल 50 लेसन्समध्ये ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते. ह्याची गॅरंटी मी देते. याचे तुम्ही क्लासेस वगैरे घेताय? हां, ऑनलाईन घेते ना मी. हे ऑनलाईन आहे. तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला मी नंबर देते, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा ऑफिसला. 9769936699 9769936699. हा तुम्ही आमच्या ऑफिसला फोन करा आणि तुम्ही रजिस्टर कधीही करू शकता. ते फायनान्शियली किती अफोर्डेबल असणार आहे लोकांसाठी त्या संदर्भात थोडंसं सांगा. व्हेरी गुड क्वेश्चन. काय असतं माहीत आहे सोनम, प्रत्येक गोष्ट मला ही परवडेल का ह्याच्यासाठी तुमच्या ताटात वाढलेली असते तरी पण तुम्ही मागे होता. काही गोष्टी ज्या आपल्याला आवडतात किंवा आपल्याला करायच्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही जीव ओढताल. टाईम पण तुम्ही ॲडजस्ट कराल, पैसे पण कितीही द्याल. अध्यात्म हे जे तुमचं लाईफ आहे इतका चेंज तुम्हाला होतो तर मग तुम्ही ह्याच्या बाबतीत काचकूच का करता?
जे तुमचं आयुष्य आहे, आयुष्य बदलणार आहे. माझे चार्जेस हाय आहेत हे मी सांगते आणि त्याचं कारण पण सांगते. एखादी गोष्ट फ्री घेतली तर त्याला काय व्हॅल्यूज नाही हे आपल्याला प्रत्येकाला माहिती. स्वस्त असली तरी त्याची व्हॅल्यू तेवढीच करतो आपण. तू सोनं आणि पितळ कुठच्या तिजोरीत ठेवशील? करेक्ट का? कारण पितळ तेवढं एक्सपेन्सिव्ह नाही आहे. सोनं आपण एवढूसा तुकडा जरी असेल सोन्याचा तरी तो बाळगून आपण तिजोरीत ठेवतो. पितळीचे एवढे मोठे मोठे स्टॅच्यूज असतात ते आपण हा ठीक आहे बाहेर. करेक्ट. जितकी तुम्ही त्याची किंमत म्हणजे जितकं प्राईस तुम्ही पे करतात तितकी त्याची व्हॅल्यू तुम्हाला कळते. आणि माझ्याकडे जायचं असेल तर तुम्हाला त्याची जर व्हॅल्यू कळत नसेल तर आय एम नॉट इंटरेस्टेड. यू हॅव टू नो द व्हॅल्यू ऑफ व्हॉट यू डुईंग. आपली मुलं किती परदेशी जातात शिकायला. इट इज नॉट चीप, इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. तरी पण आई वडील पैसे जुटवून 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 स्कॉलरशिप मिळते का हे मिळते का बघून बघून मुलांना कसंही करून पाठवतात ना बाहेर. का? कारण त्यांना ते एज्युकेशन मिळालं की त्याचा त्याचा पुढे फायदा होईल. दॅट एज्युकेशन इज असं समज आहे की तिकडचं वावा छान एज्युकेशन वगैरे. तेव्हा प्रत्येक पेरेंट 12-12 आणि 20-20 लाख खर्च करतो की नाही जरी परवडत नसलं तरी. मग त्याचं तुम्हाला व्हॅल्यू कळते ना म्हणून तुम्ही त्याची प्राईस देता. जर तुम्हाला स्वतःला किती बदलायचं किंवा स्वतःसाठी काय करायचं याची जर तुम्हाला व्हॅल्यू नसेल तर मी काय करू त्याला. आज आपण बघतो ना बरेचसे जण रुद्राक्ष या सगळ्या मोती खडे हे सगळे फॉलो करतात. मग ते टॅरो कार्ड रीडर्स आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये मोडतात का की ह्या काही वेगळ्या गोष्टी आहेत? नाही, प्रत्येक स्पिरिच्युअलिटी जसं मी म्हटलं त्याचे ब्रांचेस शिकार आहेत. आता हे खडे आणि हे मला क्रिस्टल्स खूप आवडतात पण कोणी सांगितलं की तू आता हा खडा घाल किंवा तो माझा त्याच्यावर नाही विश्वास. जोपर्यंत आपण स्वतः चेंज होत नाही तो पण हा खडा घाल आणि तो खडा घाल ह्यांनी काही चेंज होणार नाही. जराशे तुम्हाला इथे तिथे थोडेफार कदाचित चेंजेस दिसतील पण हे आर नॉट परमनंट. आय एम टॉकिंग ऑफ परमनंट आणि इरिव्हर्सिबल ट्रान्सफॉर्मेशन. परत ही बाई आत्ता फोटो बघितला ती परत पूर्ववत जशी होती तशी होणारच नाही. तर हे परमनंट हवं परत आणि इरिव्हर्सिबल आहे. परत ती तशी होऊ शकत नाही आणि परमनंट आहे. तर आय बिलीव्ह इन समथिंग विच इज परमनंट अँड इरिव्हर्सिबल. थोडं इथं तिथे हे केलं ते केलं ते केलं त्यांनी मला थोडंसं बरं वाटलं. इकडे गेली मला थोडंसं बरं वाटलं. ह्या देवळात गेली मला गणपतींनी खूप हेल्प केली. तिकडे गेली मला साईबाबांनी खूप हेल्प केली. तुम्ही चेंज व्हा तुम्हाला गणपती साईबाबा इथे उभे राहतील तुमच्या पुढे. अजून बऱ्याचशा माध्यमातून तुम्ही आता येणार आहात. तुम्ही जसं टॅरो कार्ड रीडर्स आता आपले भरपूर आहेत बट तुम्ही एका वेगळ्या माध्यमातून हॅव्हन आन्सर्स तुम्ही आता हे करणार आहात, लॉन्च करणार आहात. त्या संदर्भात जाणून घ्यायला खूप आवडेल मला. या तर हॅव्हन आन्सर्स हा एक कार्डचा हे आहे. म्हणजे आपल्याकडे इथे एंजल कार्ड्स किंवा काय बरेचसे सगळे कार्ड्स आहेत तर कार्ड्सच्यावरनं रिडिंग करतात. तशी ही माझी स्वतः मी क्रिएट केलेली कार्ड्स आहेत. त्याचं डिझायनिंग माझ्या डोक्यात आहे ते मी डिझायनरकडनं ऑफकोर्स ते प्रोफेशनली मला करून वगैरे घ्यावं लागलं. तर ते डिझायनिंग जी आहे सचिन जांभळे म्हणून आहेत त्यांनी मला ते व्हेरी गुड डिझायनर ही तर त्यांनी मला त्याची डिझायनिंग वगैरे करून दिली. आणि हे कार्ड जर तुम्ही माझ्याकडे शिकला नाही तर तुम्ही डिकोडच नाही करू शकणार. तर मी आता रीडिंग हे लॉन्च होणार आहेत पुढच्या महिन्यात ते त्याचं मी रीडिंग करायला सुरुवात करणार आहे स्वतःहून. आणि मी शिकवणार पण आहे. तसा माझा टीचर्स ट्रेनिंग कोर्स पण सुरू होतो आहे. तर हे हेवन आन्सर्सच्या कार्ड्सबद्दल मी शिकवणारच आहे. आणि इतर पण माझे कोर्सेस आहेत. आता एवढं आता 50 लेसन्स म्हणा तर हे टीच करायचे असतील कारण मला हे एक्सपॅन्ड करायला लागेल. मी एकटी शक्यच नाही एवढं सगळं करणं. तर मला टीचर्स ते त्यांचं ट्रेनिंग वगैरे ते सगळं माझं आहे चालू. ॲज इट इज माझ्या आहेत आता 2 कंडक्टर्स कारण जवळजवळ ह्या माझ्या पॅनलवर आता मेडिटेट विथ मीवर जवळजवळ 80-85 लोक आहेत ऑल ओवर द ग्लोब. ह्या बाईंचा फोटो जो बघितला ह्या आहेत मेक्सिकोला. ओके. उज्ज्वला पालकर त्या आहेत मेक्सिकोला. तसं ऑल ओवर द ग्लोब माझ्याकडे आहेत. तेव्हा टाईमलाईन्स टाईम झोन्स ते इम्पॉसिबल मला एकटीला करणं. तर मी आणि माझ्या 2 कंडक्टर्स ह्या करतो मी. आणि आणखीन आता टीचर्स ट्रेनिंग कोर्स सुरू केल्याने आणखीन ट्रेनर्स सुरू करणार आहे मी. त्यांना सर्टिफिकेट वगैरे मिळणार आहे ते सगळं ते होईल टीचर्स ट्रेनिंग कोर्स झाल्यानंतर. ओके. ते आणि ऑटो रायटिंग हा एक दुसरा जो आहे मी करते. ऑटोमॅटिक रायटिंग त्याला म्हणतात. ऑटो रायटिंग म्हणजे मी एक मीडियम आहे जेणेकरून जे सोल्स पास ओवर झालेत जे गेलेत हे शरीर सोडून जे गेलेत ट्रान्झिशन केलेत त्यांनी त्यांच्याशी कसा संपर्क साधायचा
आणि आता कोविडमध्ये बरंच असल्या काही ट्रॅजेडीज झाल्या, काही लोक सुईसाईड करतात, ॲक्सिडेंट्स होतात, किंवा कधीकधी आपल्या लोकांशी आपण इतके अटॅच्ड असतो की तो माणूस गेला हे आपण ॲक्सेप्ट नाही करू शकत. तर त्यांना कसं, हा हिलिंग प्रोसेस आहे बरं, ऑटो रायटिंग हा हिलिंग प्रोसेस आहे. तेव्हा ते येऊन मग हा जो ऑटो रायटिंग हा प्रोसेस झाल्यावर त्यांना खूप हलकं वाटतं. सो तो एक माझा आहे चक्राजवर, तर मी जवळजवळ थीसिस केला असं म्हणता येईल चक्राजवर. तर हे असं आहे चालू सध्या माझा कार्यक्रम. मला ओव्हरऑल या सगळ्या गोष्टीमधून असं वाटतं ना की पर्सन म्हणून तुम्ही खूप डेव्हलप होता स्पिरिच्युअलिटीमध्ये. तुम्ही जेव्हा एंटर होता तुम्ही माणूस म्हणून खूप वेगळे होऊन समोर येता, अगदी इन अँड आऊट तुम्ही बदलताय. एक वेगळा प्रश्न होता की ॲज अ पॅरेंटिंगला पण काही अशा गोष्टी असतात यामध्ये तुम्ही फॉलो करू शकता ॲज अ पॅरेंट. पॅरेंटिंग एक दुसरा वेगळाच सब्जेक्ट आहे. म्हणजे हल्लीची मुलं जी जन्माला येतात, एस्पेशली 2012 नंतर जी जी मुलं जन्माला आली आहेत, ती मुलं खूप वेगळी आहेत हे सगळे पेरेंट्स म्हणतात. ती खरंच खूप वेगळी आहेत मुलं. आणि ही मुलं रेग्युलर अशी नाही आली, ती कुठेतरी दुसऱ्या प्लॅनेटवरनं आली आहेत. ही मुलं विल बी रिस्पॉन्सिबल टू चेंज द प्लॅनेट. तर ते आता आता झोपडपट्टीची मुलं किंवा ज्यांना ही गोष्ट माहिती नाही त्यांची मुलं, ती सगळी मुलं त्याच कॅटेगरीची आहेत, पण पेरेंट्सनाच माहिती नाही आहे. तर त्या मुलांना कसं टॅकल करायचं हे त्यांना माहिती नाही, त्यांची एनर्जी ते समजू शकत नाहीत. पण त्यांच्यामध्ये काय काय क्वालिटीज असतात, तर काही अशी लहान मुलं ती ॲनिमल्सबरोबर खूप केअरिंग असतात. खूप त्यांना ॲनिमल्स त्यांना भीतीच नाही वाटत नाही. तर आम्ही वाढलो तेव्हा बापरे एक कुत्रं मांजर बघितलं की असं असं, त्यांना काही नाही भीती वाटत. काही मुलं मदर अर्थला खूप प्रेम करणारी आहेत. काही अशी आहेत की ओल्ड लोक घरात आजी आजोबा असतील त्यांना त्यांना खूप केअरिंग हे. ह्या गोष्टी मी माझ्या मुलांमध्ये तर नाहीच, पण म्हणजे आता 20 वर्षाची वगैरे मुलं असतील त्यांच्यामध्ये पण नाही बघितल्या मुली ह्या ह्या हल्लीच्या ह्या मुलांमध्ये. 2012 नंतर जन्माला आलेली मुलं ही खूप वेगळी आहेत. ही खूप आहे. पेरेंटिंग हा एक मोठा दुसराच सब्जेक्ट आहे कम्प्लिटली. आता ते मला एवढं सगळं सांगताना येणार आहे हेच सांगते. म्हणजे किती वर्षाचं तुझं बाळ? 3 मुलगा मुलगी? मुलगा. तर आणि तुम्ही जसं म्हणालात ना की ते अॅनिमलसाठी खूप केअरिंग आहे, प्रचंड केअरिंग आहे अॅनिमलच्या बाबतीत. आणि तो एका लेवलला तो इथं गेलाय मम्मा आपण स्नेक पण आणूया घरी. त्याला त्याला अजून कळत नाही स्नेक डेंजरस असू शकतो आपल्याला, पण तो ऍज अ अॅनिमल सगळ्यांमध्ये त्याला काउंट करतो. तो म्हणतो ते पण आणूया घरी, कारण त्यांना ना हे ते चैतन्य वेगळे आणि माझं चैतन्य वेगळं हे कळत नाही. त्यांना सगळे आपलेच आहेत. हो, माझी नात आता 7 वर्षाची, ती एवढी लहान होती ना, 2.5-3 वर्षाची होती तेव्हा. माझ्याकडे एक लॅबरेटर होती एल्सा म्हणून, तिला ती बसायची तर ही तिच्या त्या लॅबला अशी उशी म्हणून अशी घ्यायची आणि काय 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 बघत होती. आणि ती लॅब अजिबात कधी उठली नाही जोपर्यंत ही मुलगी उठायची नाही. इतकं म्हणजे तिला आता पण इतकं त्या कुत्र्यांबद्दल, इतकं त्या मांजरीची, तिची स्वतःची एक मांजर आहे तिच्या घरी, तिच्या आईवडिलांनी आणलेली हिमालयन कॅट, खूप गोड आहे मिगेल म्हणून तो कुत्रा बोका आहे. तर इतकं त्या मिगेलला अशी धरेल बाळासारखी आणि त्याला आणि तो मांजर खरं त्यांना त्यांची तशी प्रवृत्ती नसते मांजरांची, पण तो मिगेल तिला वाटेल ते करून देतो. त्या कुत्र्यांना पण लहान मुलांबद्दल खूप आकर्षण असतं आणि लहान मुलांना पण ॲनिमल. तर हे असू दे, त्याला स्टॉप नको करू, एनकरेज कर. पण फक्त मी घरी नाही आणू देत, कारण आता म्हणजे त्याला जसं तुम्ही म्हणालात ना त्याला बोका आहे त्याचा, ह्याला तसं आमच्याकडे मांजर आहे म्हणजे माझ्या बहिणीकडे आहे स्नोवी आहे तिचं. माझं तिच्यामुळे ॲक्च्युली तिथे जाणं जास्त झालं आहे. मी कधी मुलांसाठी एवढी तिथे गेले नाही, पण या 2-3 वर्षात जेव्हापासून तिने ती स्नोवी अडॉप्ट केली तेव्हापासून मला याच्यासाठी तिला घेऊन जायला लागलं की आणि त्याला इतकं आवडतं ते कुत्रा मांजर प्राणी सगळं, म्हणजे नेचर लव्हर जसं तुम्ही म्हणाला की ही पिढी नेचरशी कनेक्टेड आहे, ॲनिमलशी कनेक्टेड आहे. आता एक गोष्ट लक्षात आली, ही मुलं कधी असा कचरा जे पूर्वी आपण नुसते काच खाली गेले फेकून, त्यांना कोण शिकवलं हे? आता 3 वर्षाचा मुलगा तो जेमतेम आता कॉलेज स्कूलमध्ये जात असणार, नर्सरी. एक्झॅक्टली एक्झॅक्टली हे त्यांना कोणी शिकवलं? हे नाही शिकवलं कोणी त्यांना. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या त्यांना उपजतच आहेत, हुशार आहेत. पुन्हा आता ते मोबाईल आणि लॅपटॉप्स आणि हे अगदी असंच जमतंय. तर आम्हाला बापरे, मला ते शिकायला माझ्यासारख्या माझ्या एज ग्रुपमध्ये शिकण्यासाठी बापरे बापरे इतकं मला ते. पण तुम्ही म्हटलं नाही, आय हॅव टू डू इट, बिकॉज आता त्याला चॉईसच नाही. सो म्हणजे पॅरेंटिंगसाठी सुद्धा एक वेगळं सेशन आहे यामध्ये. हो हो, ऑफकोर्स 100%. मी इनफॅक्ट बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये पण मला बरेच वेळ बोलवतात लोक टू टॉक अबाउट मदर्स हु आर प्रेग्नंट
अगदी न्यूली बॉर्न मदर्स आणि कपल जो वॉन्ट टू स्टार्ट अ फॅमिली, त्यांना हे आधीपासूनच कळलं ना की तुम्ही कुणाला जन्म देताय, कुणाला जन्म देणार आहेत हे तुम्ही कळून घ्या आधीपासूनच. हे तुम्हाला कळू दे काय तुमची मुलं आहेत ती, नाहीतर म्हणजे त्यांची एनर्जी ना आईवडिलांना सांभाळता येत नाही, मग त्यांना मारणं फटके देणं वगैरे वगैरे हे असं सुरू होतं, कारण त्यांची एनर्जी कळतच नाही. तर हे कळणं खूप गरजेचं आहे पेरेंटिंगबद्दल. या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा बऱ्याच ॲक्टिव्ह आहात, आणि म्हणजे ना म्हणतो ना आपण स्त्रियांचं सौंदर्य हे केसांपासून सुरू होतं, म्हणजे ती एक असते, पण तुमच्या बाबतीत मला म्हणायला लागेल की तुम्ही ते डोनेट केलेला, तर ती एक ॲक्टिव्हिटी काय होती, ते कसं सुचलं आणि कसं ते केलं आणि धाडस कसं झालं करण्याचं? मला खरं केस डोनेट करायचे होते बरेच वर्ष, ओके, पण आता फिल्म लाईनमध्ये असल्यावर मी पूर्ण टक्कल करणं वॉज डिफिकल्ट. मी म्हटलं एवढे एवढेसे केस नाही मी डोनेट करणार तर टक्कल, नाही तर नाही. तर हे कोविड सुरू झालं तेव्हा सगळंच बंद झालं, म्हटलं ही बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि माझे एवढे लांब होते केस, कमरेच्या खाली होते असे केस, लांब होते केस आणि चांगले आहेत, म्हणजे केसाची हे चांगली आहे क्वालिटी. म्हटलं आत्ता मी हे टक्कल करणार, तर मी 2020 25 मेला स्मगल केलं कोणाला तरी घरी, कारण येत नव्हती ना कोणी, जात येत नव्हते, तर त्या मुलीला मी स्मगल केलं, म्हटलं मला तू टक्कल करून दे. तर तिने माझं ते पूर्ण टक्कल केलं. तिने पहिल्या वेण्या घातल्या केसांच्या माझ्या, 4-5-6 अशा, आणि त्या वेण्या अगदी स्कॅचच्या जवळ अशा कापल्या, म्हणजे त्या वेण्याच्या वेण्या मी डोनेट करू शकले, नाही तर ते असे हे होतात, तर त्या वेण्याच्या वेण्या मी ते डोनेट करू शकले. आणि मग मी ते दिलं त्या कॅन्सरच्या सोसायटीला, आणि मला इतकं ते बरं वाटलं, इतकं छान वाटलं की मी माझे केस कुणाला तरी त्याचा उपयोग होईल या कॅन्सर सोसायटीला, मला खूप बरं वाटलं. माझी एक ती इच्छा होती ती मी पूर्ण झाली. पूर्ण कसं रिॲक्शन झाले नाही त्याच्यावरती? अरे हो, मी तेव्हा तर फेसबुक लाईव्ह आणि झूम्स आणि काय 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 किती चालायचं, कारण तेव्हा सगळ्यांना हे मोटिवेशनल टॉक्स लागायचे, तेव्हा सगळ्यांना मोटिवेशनल टॉक्स लागायचे, मॅम प्लीज कम अँड स्पीक ऑन आर चॅनल वगैरे सगळं. मी टक्कल घेऊन करत होते व्यवस्थित, मला विचारायचे, मग मी त्यांना पहिल्यांदाच सांगायचे, म्हटलं बाबा दिस आय डोनेटेड माय, हे मला काही झालं नाही, घाबरू नका. सिरियसली, कारण पहिल्यांदा असं बघितल्यावरती कोणाला तरी असं वाटेल ना की मामला काही झालं का, की असे अचानक केस का. इनफॅक्ट म्हणजे काही व्हिडिओज आहेत तेव्हा मी केलेले, अगदी बारीक बारीक केस आले तर ते व्हिडिओज पण आहेत. ऑटो रायटिंगवरचा व्हिडिओ अगदी शॉर्ट हेअरमध्ये आहे. ऑटो रायटिंगवर माझा यूट्यूबवर माझा व्हिडिओ आहे, तो तू ऐक, म्हणजे तुला कळेल एक्झॅक्टली ऑटो रायटिंग कसं होतं. तर तुम्ही पण ऐका, तुम्ही पण माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, माझं इंस्टाग्राम पेज लाईक करा, फेसबुक पेज लाईक करा, माझी वेबसाईट बघा www.smitajaikar.com. मला आता थोडंसं अभिनयाकडे यायला आवडेल, ते तो थोडासा तुमचा जो गोल्डन पिरियड होता तो थोडासा आपण मागे वळून बघूया त्याच्याकडे, की कसं ते एन्जॉय केलं ना, कारण सगळे हिट मूवीज आणि आत्ताचे बॉलिवूडमध्ये सगळे 90% कलाकार त्यांच्यासोबत तुम्ही काम केलेलं आहे. आई म्हणून तुम्ही एक एव्हरग्रीन बॉलिवूड मदर म्हणून तुमची एक छाप सोडून आता हे आहे, तर कसा तो गोल्डन पिरियड एन्जॉय केला होता, काय त्याच्या आठवणी आहेत? खरं इतका बिझी वेळ होता, ते दिवानापण अर्जुन रामपाल दियाम मिर्झा दिवानापण तर दिवानापणचं दिवसा शूटिंग असायचं आणि देवदासचं त्यावेळेस रात्रीचं शूटिंग असायचं. तर मी 10 दिवस डे नाईट आणि मग सेटवर यायची, मग मला संजयजी सांगायचे स्मिता युअर लुकिंग व्हेरी टायर्ड, तू एक तास झोप, आय कान टेक युअर क्लोजअप्स, कारण देवदास सगळी रात्रीचीच फिल्म होती. तर हे असं वगैरे व्हायचं, पण मला ह्या लोकांनी म्हणजे माझ्या संजयजींनी मला तर खूपच हेल्प केली सगळ्या दोन्ही पिक्चर्समध्ये, मी त्यांची अगदी खूप आभारी आहे अँड खूपच ग्रॅटिट्यूड. मी नेहमी म्हणेन की त्यांच्यामुळे मी आहे ती आज आहे, त्या दोन सिनेमांमुळे, हम दिल दे चुके सनम आणि देवदास, त्याला 20-20 वर्ष झाली तरी अजूनही लोक त्याची आठवण करतात. खरं त्या काळात मी जवळजवळ 14 फिल्म्स बॅक टू बॅक हिट दिल्या होत्या, पण लोकांना त्या 2 फिल्म्सच आठवतात बेसिकली. तर त्यांचाच माझा रोल किंवा त्यांनी मला जसं त्यांनी प्रेझेंट केलं होतं, दॅट वॉज समथिंग व्हेरी व्हेरी डिफरंट. सो थँक्यू संजयजी, इफ यू आर वॉचिंग दिस, संजय लीला बनसाली. खूप खूप सगळेच आर्टिस्ट जवळपास झालेले आहेत ज्यांच्यासोबत तुम्ही कामं केलेली आहेत, आज खूप सेटल आहेत सगळे आहेत, त्यात सलमान म्हणू नका, ऐश्वर्या म्हणू नका, शाहरुख म्हणू नका, त्यांच्या आईच्या भूमिकेमध्ये तुम्ही होतात. तर त्यावेळेचा काही BTS किस्सा किंवा त्यावेळेच्या काही आठवणी आता आठवत आहेत की ज्या शेअर करता येतील आता? बिहाइंड द सीन्स ॲक्च्युली जर तुम्ही आउटडोअरला गेलात ना, तर मग तुमची थोडीशी इंटरॅक्शन होते. इथे काय होतं, शॉर्टकट झाला की प्रत्येकजण आपापल्या व्हॅनमध्ये जाऊन बसतो, तेव्हा तशी इंटरॅक्शन तेवढी होत नाही. पण तेव्हा मी ऐश्वर्याबरोबर बद्दल बोलायचे, तेव्हा मी वननेसमध्ये होते.
तेव्हा अशाच स्पिरिच्युअलिटीची ओढ तेव्हापासून सगळ्यांना असायची, तर ती माझ्या ऐकायची काय 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 काय, तेव्हा तिला ती लागली होती थोडीशी गोडी, पण मग नंतर ते फॉलो करणं, कुठे जाणं, कोणाकडे जाणं हा प्रश्न असतो. ॲक्टर लोकांचा हा थोडासा हँडिकॅप येतो की मी कसं तुझ्याकडे येऊन सांगू की मला शिकायचं शिकायचं आहे. पण मला वाटतं जर तुम्हाला चेंज व्हायचं असेल तर ह्या बेसिक वॉल जी तुम्ही स्वतःबद्दल क्रिएट केली आहे ती तुम्हाला ब्रेक करावीच लागेल, कारण ही वॉल तुम्हाला पुढे प्रोग्रेसच करून देत नाही. आणि माझं कसं वन टू वन आहे, तर आता किती मोठा स्टार असेल तो वन टू वन आला मी काय जगाला सांगणार नाही की माझ्याकडे एवढा मोठा स्टार आहे, कोणतरी आहे कोण म्हणजे मोठं नाव. ओके, असं कारण हे वन टू वन आहेत, कुणाला कळणारच नाही आहे ते. बिसाईड्स माझा स्टाफ, कारण त्यांना ईमेल आणि हे सगळं, पण ती एवढीशीच माणसं, आम्ही काय ती पब्लिसिटी करणार नाही की माझ्याकडे असं हे करतात क्लास म्हणून, कारण तेवढं मी ॲक्टर्स आहे त्यामुळे तेवढं तेवढी प्रायव्हसी किंवा तेवढं हे मी समोरच्या ॲक्टरला नक्कीच देईन की मी सांगणार नाही लोकांना की हा असं असं करतो, किंवा मी त्यांची परमिशन घेईन, इज इट ओके इफ आय टेल समबडी दॅट यू आर विथ मी. करेक्ट. तर या संदर्भात असे तुम्हाला वर्कशॉप वगैरे घ्यावे असं कधी वाटलं का, किंवा असा कधी विचार आहे का याचा वर्कशॉप घेऊन काही लोकांना याच्याशी कनेक्ट करता येईल? नाही, वर्कशॉप्स मी पूर्वी घ्यायचे, म्हणजे जवळजवळ 15-20 वर्ष मी फिजिकल वर्कशॉप्स घेतले, तेव्हा हे ऑनलाईनचा प्रकारच नव्हता ना. पण ते फिजिकल वर्कशॉपचं काय होतं, 2 दिवस त्या क्लाससाठी यायचे, 2 दिवसाचा क्लास असायचा चक्राचा. तो क्लास संपल्यावर त्यांनी पुढे केलं नाही केलं, कोण आहेत ती माणसं ती पण माझ्या लक्षात नाहीत. कधी कधी कोणीतरी येऊन सांगतं, मॅम मी तुमचा क्लास केला होता. ओ म्हटलं, हो का? सो आय डोंट इव्हन नो हू दे आर. पुढे त्यांनी कंटिन्यू केलं की नाही आय डोंट नो. कुठच्याही गोष्टीला थोडंसं हँड होल्डिंग लागतं. काही लोकांना आता एक्सरसाइज, स्वतःहून एक्सरसाइज करणं मला माझ्या स्वतःबद्दल म्हणजे मला कंटाळा येतो, पण माझ्याकडे जर मी ट्रेनर लावला तर तो रोज येणार आणि रोज माझ्या डोक्यावर बसणार आणि करून घेणार माझ्याकडनं. हे पाहिजे, एस्पेशली स्पिरिच्युअलिटीमध्ये कोणीतरी हँड होल्डिंग करायला पाहिजे. इथे 50 लेसन्स म्हणजे 50 आठवडे, अर्थात ते पुढे मागे थोडेसे होतात कारण कोणीतरी कॅन्सल केलं आहे, कोणीतरी बाहेर गावी चालले एक, पण 50 लेसन्स तुम्हाला कम्प्लीट करायचे. तर 50 लेसन्स प्रत्येक आठवड्याला मी तुम्हाला विचारणार, काय गं भाई तू चक्रधाना केलंस का, तू हे केलंस का, काय प्रॉब्लेम आहेत का, काय आहे होतं का, काही बोलायचं आहे का. ह्या गोष्टी माझ्या समोर होतात ना, वन टू वन, सो दॅट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. म्हणून मला हे क्लासेस नाही करायचे. अर्थात मी एखादी रिट्रीट घेऊ शकते की 20-25 लोकांना कुठेतरी आउट ऑफ इंडिया म्हणा, किंवा आपल्याकडे ऋषिकेश बिषिकेश खूप असे आहेत स्थानं, अगदी होली स्थान आहेत, छान आहेत, त्यांचे वाईब्स खूप छान आहेत, तर तिकडे मी रिट्रीट घेऊ शकते 4-5 दिवसांची, दॅट इज ऑल राईट. पण हे ट्रान्सफॉर्मेशन जे मी बोलते, जर ते तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला मेडिटेट विथ मी हा क्लास इज द बेस्ट. अँड आय वुड ऑनेस्टली सजेस्ट ऑल ऑफ युअर की तुम्ही मेडिटेट विथ मी हे करा. पैसा आहे ते पैसा माणूस कमावतो, पैसा आपल्याकडे येतो, हात पाय मोडला की तो येत नाही पण पैसा येतो. मला त्या संदर्भात जाणून घ्यायला आवडेल, तुमचे जे गुरु आहेत मैत्रेय दादाश्रीजी, तर मला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. आणि कसं तिकडनं तुम्ही कसं काय या सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू ठेवलेल्या? उलटं दादाश्रीजींचा आमचा जो आश्रम आहे त्यांचं विजन आणि मिशन हेच आहे ट्रान्सफॉर्मेशन. तर मग त्याच्यामधनं म्हटलं मी कशी ही त्यांच्या त्याला खारीचा काय वाटा म्हणतो आपण, मी कशी त्या मैत्रीबोध परिवार किंवा दादाश्रीजींना माझ्या थ्रू कशी मदत मिळेल, तेव्हा हे सगळे विचार सुरू झाले की नो मला माहिती आहे काय काय केलं की काय होतं, कारण माझा ट्रान्सफॉर्मेशनचा अख्खी जर्नी मला माहिती आहे. तेव्हा मी दुसऱ्याला गाईड करू शकते आणि असंच करून हे ट्रान्सफॉर्मेशन, कारण मैत्रीबोध परिवाराचं विजन आणि मिशन इज दिस दॅट लोकांचं माइंड अँड हार्ट हॅज टू बी ट्रान्सफॉर्म. दादाश्रीजींचा पण त्याच्यावरच त्यांचं हे चाललं. आमच्याकडे तिकडे प्रोसेसेस जे चालतात तिथे बोध म्हणून प्रोसेस असतो, तर बोध लेवल 1, 2, 3, 4 आत्तापर्यंत झालेले आहेत, पुढचे होतील हळूहळू. तर त्या प्रोसेसेसमध्ये जे काय होतं तुमच्या आतमध्ये तुमच्या ब्रेनमध्ये, तर शक्तीप्रवाह हा आमचा USP आहे. तर शक्तीप्रवाह जेव्हा दिला जातो तेव्हा मैत्रीबोध परिवारच्या वेबसाईटवर ॲक्च्युली ब्रेनमध्ये तुमच्या काय फरक होतो हे ॲक्च्युली दिलेलं आहे, टेस्ट केलेलं आहे. कारण कसं की दादाश्रीजी स्वतः एक मेडिकल डॉक्टर आहेत, होते, आता त्यांनी बंद केलं मेडिकल प्रॅक्टिसिंग, तर त्यामुळे डॉक्टर्स कसं प्रत्येक गोष्टीचं प्रूफ हे थोडंसं त्यांच्यामध्ये पण असणार. त्यामुळे आमच्याकडे हिंदुजाचे जवळजवळ 54 डॉक्टर्स कनेक्टेड आहेत मैत्रीबोध परिवाराला, तर त्यांची मदत घेऊन
शक्तीप्रवाहाचा ब्रेनवर काय इफेक्ट होतो हे मैत्रीबोध परिवारच्या वेबसाईटवर आहे. ओके, तर त्याच्यामुळे मग मी पण आता हेल्प कशी करायची मैत्रीबोध परिवार. आपण सेवकच म्हटल्यावर तर प्रत्येकाने प्रत्येकाचे ज्यांची ती टॅलेंट आहे त्यांनी तसं केलं करतायत, म्हणजे अजूनही आमच्याकडे सेवक शिकारत माझीही टॅलेंट आहे तेव्हा मी हे घेतलं असं झालं. तर खूप इन्स्पिरेशनल आहे हे सगळं आणि इतकी वर्ष तुम्ही ते सातत्य ठेवले त्यामध्ये, कारण ते सातत्य राखणं कित्येक जणांना जमत नाही, पण तुम्ही ते सातत्य राखले आहे. त्याची क्युरियोसिटी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींची आवड आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणं ह्याची जास्त तुमची एक आहे ओढ आहे. तर मला या सगळ्या गोष्टी जाणून घेताना अतिशय आनंद झालेलाच आहे, मला उत्सुकताही फार झालेली आहे या सगळ्या गोष्टीची. तर माझा या एपिसोडच्या या मुलाखतीच्या माध्यमातून हा संपूर्ण जो स्मिताताईंचा प्रवास आहे, आध्यात्मिक प्रवास, तो तुमच्यापर्यंत शेअर करता आला आहे यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानते स्मिताबा. थँक्यू सो मच. इतकं तुमचं बिझी शेड्यूल आहे, यातून तुम्ही वेळात वेळ काढून मला आजचा वेळ दिला आणि इतक्या सगळ्या गोष्टी सांगितल्या ज्या अजूनही मी समजती आहे, अजून मी समजणार आहे, कारण मला अतिशय मला उत्सुकता झालेलीच आहे टू बी व्हेरी ऑनेस्ट. या संदर्भात बऱ्याचशा लोकांना माहिती नव्हती, मलाही नव्हती. आज तुमच्यासोबत बसले आणि वन टू वन केलं तेव्हा मी खरं तर या गोष्टी सगळ्या जवळून ऐकल्या, जवळून पाहिल्या आणि आपल्या माणसांच्या आयुष्यामध्ये त्या किती व्यक्तिमत्वामध्ये किती बदल घडू शकतात हे तर मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. तर यात काही शंकाच नाही की स्पिरिच्युअलिटी इज द सेकंड मेडिसिन फॉर ह्युमन डेव्हलपमेंट असं मला वाटतं. येस येस. तर असा होता आजचा हा एपिसोड. तर कशी वाटली तुम्हाला ही मुलाखत मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच दिग्गजांच्या मुलाखती पाहण्यासाठी यूट्यूबवर जा आणि सो मोस्ट ऑफ या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या पाहुण्यांसह त्यांच्या मोस्ट ऑफसह. तोपर्यंत स्टे कनेक्टेड.